ग्रामीण परिसरात आरोग्याचा दुवा असलेल्या आशा स्वयंसेविका यांनी कोरोना काळात आपल्या आरोग्याची पर्वा न करता जनमाणसापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवली. फार कमी मानधनात या आशा स्वयंसेविका काम करतात. यांचं मनोबल वाढवण्यासाठी नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने स्वतःच्या शेस फंडातून जिल्हास्तरीय आशा स्वयंसेविका सन्मान सोहळा कार्यक्रमाचं आयोजन सुरेश भट सभागृह रेशीमबाग चौक येथे केलं होतं. या कार्यक्रमात संपूर्ण जिल्ह्यातील आशा वर्करांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी गृहमंत्री अनिल देशमुख, सलील देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, रश्मी बर्वे आदी उपस्थित होते. नागपूर जिल्हा परिषदच्या आरोग्य खात्याच्या वतीनं या आरोग्य खात्याच्या सभापती कुंडाताई आहेत राऊत, त्यांच्या वतीनं आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीनं आशा वर्करचा अतिशय सुंदर कार्यक्रम जिल्हा परिषदने आयोजित केला. त्या आशा वर्करला बोलावून त्यांचा सन्मान करण्याचा, कारण की ज्या पद्धतीनं आशा वर्कर ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवेचं काम करतात त्यांचा सन्मान झाला पाहिजे, आणि म्हणून अतिशय सुंदर कार्यक्रम आरोग्य खात्याने आयोजित केला. त्याबद्दल कुंदा राऊत आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. नागपूर जिल्हा परिषदेच्या वतीनं एक स्तुत्य उपक्रम आपण पाहाल गेल्या 2 वर्षापासून घेत आला आहे. या ठिकाणी नवीन या 2020 पासनं जी जिल्हा परिषदमध्ये बॉडी आली त्यांनी आशाताई वर्कर त्या ठिकाणी आरोग्य सेविका यांचा मान वाढून त्यांचा सन्मान वाढून त्यांच्या मूलभूत हक्काच्या प्रश्नासाठी कुठेतरी लढा दिला. आणि आपण पाहाल या महाराष्ट्र सरकारला, सरकार कोणाची असो, त्यांना त्या ठिकाणी त्यांचा हक्काचा मोबाईल हा करूनच आपण त्या ठिकाणी दिला. त्या ठिकाणी आरोग्य समितीचे सगळे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे सभापती व सगळ्या या बॉडीचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो. येणार दिवसामध्ये आमच्या आशाताई, आमच्या अंगणवाडी सेविका, आमच्या या सगळ्यांसाठी आमचा लढा त्या ठिकाणी जोरदार पद्धतीने चालू झाला. नागपूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात गावामध्ये रबरब दिवस रात्र कमी मानधनामध्ये ज्या आशा वर्कर काम करत असतात, आशा वर्कर आरोग्य सेवा देत असतात, कोरोनाच्या महामारीमध्ये त्यांनी जीवाची पर्वा न करता, मानधनाची पर्वा न करता अशी एक चांगली आरोग्य सेवा दिली, म्हणून आशा वर्करांचा सन्मान व्हायला पाहिजे. नागपूर जिल्हा परिषदची ही संकल्पना होती आणि नागपूर जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा परिषदच्या शेष फंडांतर्गत जिल्ह्याच्या, नागपूर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हास्तरीय आशा वर्करांचा हा सन्मान मिळावा हा कार्यक्रम आज सुरेश भट सभागृहामध्ये 6 ऑगस्टला जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. जिल्हा परिषद नागपूरच्या आरोग्य विभागाद्वारे कोरोना काळात ज्यांनी छान उत्तम पद्धतीने कार्य केलं असं आशा स्वयंसेविका गट, आशा गट प्रवर्तक यांचा सन्मान व्हावा या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने स्वतःच्या शेष फंडामधून हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाद्वारे त्यांचा सन्मान वाढवण्याचं काम जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केलेलं आहे. निश्चितच ग्रामीण भागातील महत्त्वाचा दुवा ह्या आशा सेविका आहे, त्यामुळे त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान हा व्हायला पाहिजे. त्यामुळे एक जिल्हा परिषदने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील ही एकमेव जिल्हा परिषद आहे जिने पुढाकार घेऊन आशा स्वयंसेविकांचा सत्कार केलेला आहे, सन्मान केलेला आहे.